विकेट किंग आहे, दोनच्या फटका आणि चेंडू पाहायला मिळतात. बघा अप्रतिम फटका, चेंडू जातो सीमेवर लगत आणि गडी गाड आणि टीव्ही पाहिजे. स्ट्राईकला येतो रवी, नोंद ठेवला येतो प्रेम. पहिला चेंडू खूप जास्त फटका आहे, एक धाव पूर्ण होत आहे, दुसरी धावची मांग आहे, दोन धावा पूर्ण होतील. खराब फेकी बघत तुझी धाव मिळते काय आणि तीन धाव पूर्ण. जोडी रवी आणि प्रेम या नावाने पाहायला मिळते. तर प्रथम षटक हाताळण्यासाठी संयुक्त बिरवाडी संघाकडनं पाहायला मिळते आणि दुसऱ्या चेंडूवरती गडीगार करण्यात रोशनच्या फलितनं पाहायला मिळाल्या. या षटकातला चौथा चेंडू बघा पुन्हा एकदा आणि उत्तुंग षटकार, 15 धावा, 21 धावा, वैयक्तिक 17 धावावरती रोशन फलंदाजी करत आहे. म्हणजे संघाच्या हिताची फलंदाजी आर्यआई लन संघाच्या तिसऱ्या फलीच्या फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. तो इस ओर की अगली गेंद लेके दोबारा देखो, खराब गेंद के संकेत. एक्स्ट्रा के बलबूते से टीम का आगाज स्कोर में बढ़ता हुआ यानी 22 रन. म्हणजे 6 चेंडू चा खेळ संपतोय, 10 फल करती 22 धावा. बघा फुलटो चेंडू, चेंडू जातो सीमेला आणि झेलबाद अंदाज म्हणजे रवी. या षटकातला तिसरा चेंडू बघा फुल ब्लॉक मध्ये चेंडू होता आणि बघा दोन धावा. पंच धावा किती. या षटकातले 3 चेंडू झालेले आहेत, पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू गडीगारत आणि बघा अप्रतिम फटका चेंडू मागे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. खेळ संपला, धाव फलकावरती धावा बघितल्या गेल्या तर म्हणजे 17 ची सरासरी म्हणजे 34 धावा. दोन गडी गारित करण्यात यश आलं. बघा निर्धाव चेंडूची सांगता विर्यसन इथे पाहायला मिळालं. म्हणजे गोलंदाज फलंदाजाला मामा बनवण्याचं काम करतोय. बघा पुन्हा एकदा तीच दिशा, तीच खेळण्याची पद्धत निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. या षटकाला तिसरा चेंडू बघा, एक धाव पूर्ण, दुसऱ्याची मान होते का, पण एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. आणि एका धावेने संघाची धावसंख्या बघितली गेली तर दोन गडी गारद झाल्यानंतर 35 धावा. अप्रतिम चेंडू हात चालले होते या दोन चेंडूवरती. बघा खराब चेंडूची सांगता होते आणि अवांतर धाव इथे पाहायला मिळतो म्हणजे 36 धावेमध्ये. बघा अप्रतिम फटकार आणि उत्तुंग षटकार आणि 42 धावा, धाव फलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे त्याचीच आठवण या फलंदाजाच्या फलीतनं पाहायला मिळाली. बघा पुन्हा एकदा हवं म्हणजे चेंडू, चेंडू जातो सीमेलगत आणि गडीगारद. या षटकातला शेवटचा चेंडू इथे साईत्ता बिलवाडी के कप्तान ने लिया और देखो नए बल्लेबाज के तौर पे ताबी आउट रहे. एक रन पूरा दूसरे की मांग, दूसरा भी पूरा होता है तीसरे की मांग और तीसरे की गुंजाइश में चोरी में पकड़े गए. मौका हर 6 गेंद के ऊपर 15 का औसत का जो मावना है. अनरन की मैच थी, भली भांति मैंने देखा था, अच्छी तरह से साईत्ता बिलवाड़ी के चलना है. फुल टॉस गेंद, गेंद के पीछे खिलाड़ी रवि देखने को मिले. और 3 रन का आगाज, 3 रन का आगाज यहाँ होता हुआ. अगर कीपर गेंद बघा फुल टॉस चेंडू, चेंडू आणि निकुंज राऊत. या छोटा तिसरा चेंडू बघा, अप्रतिम चेंडू हाताळताना दिसतोय. अप्रतिम क्षेत्रक संघ छोटा खेळाडू करणं पाहायला मिळतंय. एक धाव, धाव फलकावरती भर पाडताना दिसतंय, ती म्हणजे 5 धावा. 45 धावेची गरज असताना सलामीची जोडी इथे पाहायला मिळते. फुलटोस चेंडू आणि 6 धावा विजयाची गरज. 45 धावेची असताना पहिल्या 4 चेंडूवरती 11 धावा खर्च करताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. तर या षटकातला 5वा चेंडू पुन्हा एकदा बघा, खराब चेंडू, खराब चेंडू इथे पाहायला मिळतोय. अवांतर धाव, धाव फलकावरती 12 धावा. 4 चेंडू संपल्यानंतर धावा बघितल्या गेल्या तर म्हणजे 12 धावा.
विजयाची गरज 45 धावेची असताना सलामीची जोडी संघाच्या हिताची फलंदाजी इथं करताना बघा बिलवाडी संघाकडनं पाहायला मिळते. बघा खराब चेंडू, खराब चेंडू सांगितल्या नंतर ती पाहायला मिळतात. बघा प्रतिम फटका आणि 6 धावा 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित 12 चेंडू आणि 22 धावेची गरज, 11 ची सरासरी राखावी लागेल. देतो तो म्हणजे रवी दुमाडा. बघा हेलिकॉप्टर यहाँ लैंड होता हुआ गेंद के पीछे खिलाड़ी, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाए. यानी हर गेंद के पीछे 2 रन की अभी मांग, मुझे हर चेंडू वरती 2 धावे की गरज, 11 चेंडू आने 20 धावे की गरज, 11 की सरासरी की गरज इतने पहाय मिला. फुलटस चेंडू, चेंडू जाते सीमे लगा, सीमा पार, तुम सत्कार, 6 धावा. आनंदाच्या वतीने वेलकम टू सर. बघा डिक्लर, बघा नो चा इशारा येतो आणि 2 धावा नो आणि गोलंदाज पाहायला मिळतोय. बघा फुलटस चेंडू, चेंडू जातोय सीमे लगत आणि धुण्याच्या नादात झेल धरतीला दान करताना फल चित्ररक्षक पाहायला मिळतोय, म्हणजे 2 धावा. 37 धावा विजयासाठी 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. फुलटस चेंडू आणि म्हणजे चौकार, 41 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतो आणि 3 धावाची गरज. फुलटस चेंडू, चेंडू जातो सीमा पार. साहेब बिलवाडी संघाचा संघ नायक एक धाव पूर्ण होईल. मिस फील होते, दुसऱ्याचे प्रयत्न आहे परंतु नाही. एकच धावा समाधान मानावं लागेल आणि या एक धावीने आपलं खातं खोलतोय खारेकर संघ. एक धाव मिळवेल या चेंडूवर. उपयोग पडता आहे आणि गरीबात दुसऱ्या चेंडूवर गडीबाद होतोय. 1 या धावसंख्येवर खूपच सुंदर गोलंदाजी करत आहे तो बिरवाडी संघ. बघूया कोणत्या प्रकारचे असेल हॅपी घेऊ काय. निकुलला संधी आहे परंतु खूपच त्याला फटका आहे. 1 धाव पूर्ण होत आहे. डिक्लेअर जॉन 1 धावीसाठी आणि 1 धावसंख्येवर होते. 10 या धावसंख्येवर बघूया शेवटच्या चेंडूवर शिल्लक आहे मैदानामध्ये. खूप त्याला फटका आहे. 1 धाव पूर्ण होत आहे आणि 1 धाव समाधान म्हणावी लागेल. खूपच सुंदर क्षेत्र असते तो अजित. अजित यांचा पहिला चेंडू असेल किरण यांना. उलट चेंडू होता तेवढा फटका आहे. स्टेट ड्राईव्ह बघायला मिळाले. 1 धाव पूर्ण होत आहे. दुसरे धाव प्रयत्न आहे परंतु थोडस खराब फील होत आहे. बघितलं पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला आहे तो किरण याने. बघूया किरण असा किती धाव मिळवेल. आता खूप त्याला फटका आहे परंतु 1 धाव पूर्ण होत आहे. दुसरे प्रयत्न असेल आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावा असा एकूण 6 धावा दिल्या आहेत त्या अजित याने. उलटा चेंडू आहे तेवढा चांगला फटका आहे. 2 धावा डिक्लेअर या चेंडू किरण यानं. या वेळेला कुपल्याला पडता आहे. लेखक मला पडता हा 2 धावा डिक्लेअर घेऊन जातात. ट्रॅकला आहे तो किरण. बघूया किरण किती धाव मिळवेल या चेंडूवर. नो चेंडू एक कमांडामध्ये भरवते चेंडू अजित यांचा. उलटा चेंडू होता आणि गडीबाद. किरणचे खेळ समाप्त होते. बघूया पुढील चेंडू. पत्राला फटका परंतु 1 धाव मिळेल. मिस फील्ड झाली होती परंतु नाही. 1 धाव समाधान म्हणावं लागेल आणि या 1 धावसंख्येत बसवली. धावसंख्या पोहोचली सार्थक. पहिला चेंडू सार्थक यांचा. उलट चेंडू होता परंतु तेवढ्याला फटका आहे. 1 धाव पूर्ण होते आणि 1 धाव समाधान म्हणावं लागेल. या 1 धाव धावसंख्येत बसवली. 1 धाव यावेळेला खूप फटका आहे. 1 धाव पूर्ण होते. तेवढा क्षेत्र झालेला आहे. 1 धाव समाधान. आता माझा खूपच सुंदर असताना आणि झेल पकडलेला आहे आणि 3रा गडीबाद होतोय. 4था गडीबाद होतोय. 1.5 धावसंख्येवर उलटा चेंडू आहे. तेवढा पट्टा आहे. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या जागी धावत आहेत. फक्त खराब आउटफील्ड असल्यामुळे 4 धावा जात आहे. मग उलटा चेंडू होता मात्र निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडू
अठरा चेंडू आणि 24 धावेची गरज असताना मैदानामध्ये उतरलेला आहे तो विरोधी संघ. 24 धावेचे आव्हान कसं पार करेल विरोधी संघ. पहिला चेंडू असेल कीर्तेक सामना करत येईल पहिल्या चेंडूचा. फुलटा चेंडू आहे आणि दोन धावा डिक्लेअर मिळतील. दोन धावांनी धावसंख्या बदलली. धावसंख्या होते दोन धावा. दुसरा चेंडू बॅकला येतो कीर्तेश. बघूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. उलटा चेंडू आहे. दोन धावांचे प्रयत्न आहे बघूया. परंतु नाही दोन धावा म्हणतायडू. दोन धावेन धावसंख्येवर धावसंख्येवर दोन चेंडू मागे या गाव मिळवले आहेत. प्रत्येक चेंडू मागे दोन धावा. खूपच सुंदर सुरुवात म्हणावी लागेल मिरवाड संघाकडून. बघूया तिसरा चेंडू निकुंज कोणत्या प्रकारची फलंदाजी करेल या चेंडू मागे. फटका दोन धाव मिळतील. दोन धाव पूर्ण. या दोन धावी धावणे बनवली. धाव संख्या पोहोचली सात आहे धावीवर. सुंदर फलंदाजी करत आहे अजूनपर्यंत बिरवाड संघ. तेवढी त्याने गोलंदाजी म्हणावी लागेल जे खायकोण संघाकडून. उपचार फटका आहे. एक धाव मिळेल. डिक्लेअर घेऊन जातोय. तेव्हा चेंडू फिल्लक मैदानामध्ये बघूया. पुन्हा एकदा कीर्तेश उपचार फटका आहे. परंतु एक धाव डिक्लेअर. या एक धाव धाकण बदलली. धाव संख्या पोहोचली ती नऊ धावीवर. आपल्याला 12 चेंडू आणि 15 गोलंदाजी करायचं होतो. जय बघूया लागला येतो कीर्तेश उपचार फटका. पण तेवढं आपल्याच पुढे थ्रोमध्ये केलं आणि निर्धाव सांगता होते. खायकोण संघाला एक प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा चेंडू बघूया. आता मात्र या एक धावेन दहा संख्येत बरं झाली. दहा संख्या पोहोचते 13 धाव आणि 11 धावीची गरज. बघूया जयेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हायकोण संघाकडून आहे. तोपर्यंत दोन धावा मिळतील. दोन धावे धावसंख्या धाव संख्या पोहोचते. आठ चेंडू आणि नऊ धावीची गरज. बघूया एक धाव पूर्ण होते. एक धाव होती. एक धावे धावसंख्येपर्यंत धावसंख्या पोहोचली ती बोला आहे धावसंख्येवर. सात चेंडू आठ धावे असताना अजिंक्य सरकारी जोडी मैदानात आहे. स्कोर झालेला आहे तो 16 धावा. मग या पुढील आणि तेव्हाचा चेंडू आहे. फटका आहे. एक धाव दोन डिक्लेअर घोषित मिळतील आणि या दोन धावे धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचते लक्षात ठेवा. बघूया शेवटच्या खूपच सुंदर केलेला आहे बिरवाड संघाकडून. बघूया पहिला चेंडू कोणत्या प्रकारचे असेल. प्रयत्न आहे आणि दोन धावे धावसंख्येत बदलली. धावसंख्या पोहोचली ती धावसंख्येवर. आता पाच चेंडू पाच चेंडू आणि चार धावा. दुसरा चेंडू आहे. दोन धावा पडता आणि अशा प्रकारे बिरवाड संघ विजय होतोय आणि देवी पाहिजे पोहोचतोय तो बिरवाड.